यापुढे पोस्टातली वीज बिल भरणा केंद्र बंद करण्यात आली आहेत. नगरच्या डाक विभागाचा गलथान कारभार याला कारणीभूत असल्याचा आरोप आता होतोय. यामुळे मात्र सामान्य ग्राहकाला मनस्ताप सहन करावा लागतोय. पोस्टात महावितरणानं वीज बिल स्वीकारणं बंद केलंय. तथापि याची माहिती नसल्यानं ग्राहकांना मनस्ताप सहन करावा लागतोय. अनेक ग्राहक पोस्टात बिल भरतात, मात्र त्यांना पुढील महिन्यात पुन्हा मागचं बिल वाढवून येतं. बिल भरूनही ते कमी करण्यासाठी ग्राहकांना पोस्ट कार्यालय ते महावितरणच्या चक्रा माराव्या लागतात. पोस्टात स्वीकारली जाणारी बिलं महावितरणकडे येण्यास उशीर होत असल्यामुळंच पोस्टात वीज बिलं स्वीकारणं बंद केलं आहे. केडगाव येथील ग्राहक गोविंद नामदेव कदम यांनी केडगाव पोस्ट कार्यालयात 7 ऑक्टोबरला वीज बिलाचा भरणा केला होता. मात्र त्यांना नोव्हेंबर आणि डिसेंबरमध्ये पुन्हा मागचं बिल वाढवून आलं. यासंदर्भात त्यांनी महावितरणकडे विचारणा केली असता तेथील लिपिकानं तुम्ही पोस्ट कार्यालयात कशाला बिल भरलं, त्यामुळं हे बिल कमी करता येणार नाही असं सांगून कदम यांना परत पाठवण्यात आलं. कदम यांनी केडगाव पोस्टातून वीज बिल भरल्याचा दाखला आणला तरीही त्यांना महावितरणच्या शहर उपविभागातील कर्मचाऱ्यांनी दाद दिली नाही. अतिरिक्त कार्यकारी अभियंत्या पी एस भालेराव यांनाही कदम यांनी 7 ऑक्टोबरला केडगाव पोस्ट कार्यालयात भरणा केल्याचे मूळ कागद दाखवले, मात्र आपणास पुन्हा वीज बिल भरावं लागेल असं सांगितलं. पोस्टात भरलेलं बिल महावितरण स्वीकारत नाही याची त्यांना कल्पनाच नाही, त्यामुळं त्यांना पोस्ट ते महावितरण असे अनेक हेलपाटे मारावे लागले, तरीही वीज बिल काही कमी झालं नाही. रिपोर्ट जीवन न्यूज, महानगराची लाईफ लाईन, अहमदनगर.